कुसुम आले आले, चल डबान चाललोय मी। पोट भरून खा रे, भूक नाही का? भूक नाही, सगळं खा। सुधा, ए सुधाकर, ए सुधा, कामाच्या धावपळीमध्ये पोराला बोलायला येळ मिळत नसेल, असू द्या। त्यांचा संसार तर सुखा समाधानात चाला ना, बस काय पाहिजे आपल्याला आणखी? माझी सून जेवायला वाट बघत असेल माझी। सुनबाई, कुसुम, ए कुसुम, अगं भूक लागली, भाकर दे। सकाळ सकाळ बरे गेलायला भूक लागली, अजून स्वयंपाक झाला नाही, जा गोट्यात आणून देते। रोज अशीच म्हणते आणि उपाशी मारती। म्हणून उपाशी मारती, ह्याला द्या बिनकामवाल्याला खायला, घरातली काम धंद्याची ठेवतीन ह्याला देती खायला, कारण धरणीला बा सारखं खाय खायच करत या। ए तू काय लागली, भाकर दे मला। माणूस स्वयंपाक झाला नाही, जावा त्यांनी। काय गो बाई, स्वयंपाक झाल्याचं द्यायची की एखादी भाकर भाजायला? आम्ही काय द्यायची ग, आमचा नंबर आम्ही देतोच ना, म्हणजे समजलं नाही अगं। अगं आमच्यात आहे ना, आमच्यात म्हातारीचे जेवणाचे नंबर लागले, एक महिना त्यांनी जेवायला देतो सुधाकर भाऊजी, मी आम्ही एक महिना देतो। मग आमच्या नंबर मध्ये आम्ही देतोच ग, पण ती सटवी मुरळी फिरती मुरळी वाणी त्या म्हाताऱ्याला पाठ। Thank you.
माधुरी पाणी आण प्यायला. एवढा उशीर लावत असतो का? नाही हो, झाला उशीर एवढं काय त्यात. काय म्हणत होता हो तो? काय नाही ग. असतील बेटा, नागेश काकांच्या घरी गेले असतील. त्यांच्या पण घरी गेले होते, ते म्हणले नाहीत. चल बर, चला आपण बघू. चल अग, म्हातारा सोडून गेलं ग. बरं झालं त्या घरडल्या डोक्याला ताप करत होतं, थेरड बरं झालं निघून गेलं. अगं तुझ्या सारख्या दरिंद्रीच ऐकून माझं निवड वाटळ करून घेतलं गाय. एवढं वाटत तू बी जा की तुझ्या बापाच्या माग. सोन्यासारखा देव माणूस सोडून गेला, तो इथं राह ना तर काय कर. जा तू तू बी तुझ्या बापाच्या माग. माझ्या मैत्रिणी येतात, तुमचं मित्र येतात, किती गाण्या वेळे तुमचं म्हातार सगळ्या गावात वाटोळ करून टाकले. नाही एक तुम्हाला एक सांगते, एक करा, एक तर तुमच्या म्हाताऱ्याला तुमच्या भावाकडे ठेवा, नाहीतर आपल्या गायचा गोटा ना तिथं नेऊन टाका. मी काय म्हणते तुमच्या लक्षात येत आहे का? नाही तर तुमच्या वडिलांना सरळ वृद्धाश्रमात नेऊन टाका. वृद्धाश्रम काय बोलते? नाही एक तर तुमचं वडील ह्या घरात राहतील, नाहीतर मी राहील, नाहीतर मी चालली माझ्या माहेराला. काय लग नागेश, आबांच बघ की काय बघू रे दादा. मी काय लग आवडे ठेव की तुझ्याकडं माझ्याकडं.
माझ्या घरात काय होते माहिती का तुला, त्या आबांना घेऊन बायको एवढी किरकिर करते मी तुला सांगू शकत नाही. काय करायचं मग आता? हा एक पर्याय आहे माझ्याकडे. कोणता? आबांना आपण वृद्धाश्रमात ठेवू. वृद्धाश्रमात? हा काय लागा बोलतो, करोड रुपयाचं बंगला आपल्याकडला का, लोक नाव ठेवतात र. अजून एक पर्याय आहे माझ्याकडे. कोणता? तुझ्या घराच्या समोर एक झोपडी का नाही, त्या झोपडीत आपण आबांना ठेवलं तर काय करायचं? एक महिना तू सांभाळ, एक महिना मी सांभाळतो. एक महिना जेवण तू द्यायचं, एक महिना जेवण मी देणार. चालतंय चालतंय. ही जर गोष्ट केली ना आपण तर आपल्या घरी बी किरकिर होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. बाळा आम्हाला आपला शोधायला लागेल. कुठल्या गावच? कुठलं गावच? मी माझ्या गावच आहे. गाव कुठलं? माणसाच गाव आहे. त्यांना कुठं बघितलं का तुम्ही? बघितलं आता ज्या रस्त्याने गेलो तिकडे. काय म्हणताय राहण्यातले काम आता एकदम जोरात चाललेत बघा काम. ऊसच काय आला एकदम जोरात ऊस आला ह्या वर्षी. आता काय राहू, पाऊस झालाय भरपूर त्यामुळे काय मग काहीतरी एकदम झालंय बघा एकदम व्यवस्थित. काय म्हणताय तेजू? भाकरी घे आजोबांना. कोण आहे? नाही राव ओळखवाल. कोण आहे आता? अहो ती प्राध्यापक नव्हे नागेश आणि सुधाकर. बटाटा? बटाटा लय आवडतो तुला. अरे काय करायचं? वांग. तुला वांग आवडतो, त्याला बटाटा आवड, आणि मला आवडती शेवग्याची शेंग. आता पाय दुखत नाहीत ना? का खांद्यावर घेऊ चालायचं? या वयात अंग दुखते आणि पाय दुखते ना हे म्हणायचं? लय जगायचं तुम्हाला अशी आता का लक्ष द्यायचं चांगलं? मला एक पपी दे. माझी दोन मुलं बस, मला काय नको या जीवनामध्ये. माझी वाघ आहेत वा, मला सांभाळणार सांभाळणार. चला चला, माझ्या परर माझा विश्वास आहे, माझी पर विश्वास घात की नाहीत. चला. काय शिकवलं शाळेत आज? गणित. मन बर बे एक बे बारा पंचे. बारा पंचे किती? साईदोनी साईदोनी किती? हा साईदोनी किती? अरे काय शिकतात शाळेमध्ये?
शाळेमध्ये काय शिकता रे तुम्ही? अरे शिकायचं माझी मुलं म्हणजे म्हातारपणाची काठी म्हणजे माझी मुलं ही दोन, तुम्ही माझ्या म्हातारपणाची काठी. तळहात आपल्या फोडाला जसं जपावा तसं जपून मी दोन मुलांना लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिली, नोकऱ्या लावल्या, दोघांचं दोन शेपरेट बंगलं केलं, लग्नही केली. आता फक्त सुनाचा आणि नातवंडाचा आनंद पाहायचं आणि सुखा समाधानानं डोळे मिटायचं. देवा पांडुरंगा, कुठल्या कर्माची फळं देतो? मला जगणं नको, मला मरण दे, मरण दे देवा, मला मरण दे. देवा मला मरण दे, जगणं नको. तळहाताच्या फोडाला जसं जपावं तसं तुम्ही आम्हाला जपलं आबा. आईची आठवण होऊन दिली नाही आबा तुम्ही. आबा आबा पश्चाताप होतोय मला आबा. आबा आबा तुम्ही घडला चला. आबा 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 आबा.